आहे का त्या जमिनीला? एवढे भांडत असता त्या जमिनीवरून, त्यांना नाही विकायची ना ती जमीन, मग तू का मागे लागलायस? त्यांनी ती जमीन ठेवली आहे यामागे काहीतरी कारण असेल ना? आहे ना, कारण आहे. आणि ते कारण तुला माहित नाही असं उगाच नाटक करू नको. ते कारण तूच आहे. मी? हा, तुझ्या लग्नासाठी कुठे आहे जहागीरदारांकडे पैसा? मग विका आहे ते सगळं. तुझ्या लग्नाच्या हुंड्यासाठी आहे ना, स्वतःला पण विकतील ते. दादा, ए आता तुझं हे इमोशनल नाटक करू नको. तू या घरात आहे ना, फक्त तुझीच पर्वा आहे सगळ्यांना. वंशाचा दिवा विजला तरी काय कोणाला फरक पडत नाही. तुम्ही दादावर पण खूप प्रेम करता ना? हो करतो. अगं काही झालं तरी माझा मुलगा आहे तो. मग आमच्या तसं डाव उजव का करता? ज्या जमिनीमुळे नाती दुभंगत आहेत त्याच कारण मी आहे. बाबा का लपवलं तुम्ही किती जमीन तुम्ही माझ्या लग्नासाठी जपून ठेवली? बाप कितीही गरीब असला ना तरी त्याला असंच वाटत असतं की आपल्या मुलीचं लग्न थाटा माटात व्हावं. मला तुमच्याकडून वचन हवंय. कसलं वचन? ज्या गोष्टीमुळे हे सगळं घडतंय ती तुम्ही करणार नाही आहात. तुम्ही माझ्या लग्नात एका पैशाचा सुद्धा हुंडा देणार नाही आहात. अरु, मला वचन हवंय आबा, वचन द्या. ठीक आहे, मी तुला वचन देतो, ज्या लग्नात हुंडा देणार नाही. पण त्याबरोबर हेही सांगतो की ती जमीन मी कुणालाही देणार नाही, शंतनूला सुद्धा नाही. मॅम, शंतनू गेस्ट हाऊस वर आलाय, चलूया. मोहन, आणखीन एक काम करायचं माझं, तुझी माहिती काढायची. येस मॅम, मी अंधशाळेची सगळी माहिती देतो तुम्हाला. मोहन, मी या मुलीबद्दल बोलतीये, या मुलीची माहिती काढा. ओके मॅडम. तुझ्या आबांनी आमचं बोलणं नीट ऐकून नाही घेतलं. अरे, आम्हाला तुमची जमीन कायमची नको आहे. खरंच आम्हाला या गावामध्ये एक प्लांट उभा करायचा आहे आणि तुमची जमीन अतिशय योग्य आहे आणि याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, तुमच्या गावाला सुद्धा. हे सगळं माझ्याशी बोलून काही उपयोग नाहीये. आबा नाही ऐकणार हे, त्यांना काही कळतच नाही आपलं. हे घे. हे कशाला? एका बिझनेसमॅनच्या वेळेची किंमत आहे. अँड थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. आणि बघ, विचार कर. मॅडम, त्या मुलीची सगळी माहिती मी काढली. तिचं नाव अरुंधती. गेली कित्येक वर्ष अंध मुलांना शिकवते. इनफॅक्ट ती शाळा सुद्धा तिच्याच प्रयत्नांमुळे चालू झाली. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम, तिचं संपूर्ण नाव अरुंधती नागेशराव जहागीरदार. तुझं पार्सल आलंय? पोस्टातले काका भेटले होते, त्यांनी दिलंय. अरे हो, ते मीच मागवलं होतं मुंबईहून. बिझनेस कसा करावा पुस्तक आहे ते. पैसे